मुलांच्या शाळा सुरू झाल्या की प्रत्येक आईला प्रश्न पडतो, तो म्हणजे रोज रोज मुलांना डब्यात काय द्यायचं आणि ते खाण्यासाठी पौष्टिक देखील असलं पाहिजे. तर असाच आज आपण अगदी पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे पालक चपाती. बनवायला अतिशय सोपा आहे व हेल्दी देखील आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला देखील बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली पालक घेत आहे. तर इथे मी अर्धी जुडी पालक वापरलेली आहे. त्यानंतर साधारण इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मुलांसाठी बनवतो त्यामुळे कमी तिखट इथे मी बनवते. अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरमधून पालकची प्युरी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपली तयार केलेली पालकाची प्युरी मी एका कढईमध्ये काढून घेते. त्यानंतर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर सुरुवातीला यातलं मी थोडंसं पीठ साईडला ठेवते, बाकीचं सर्व यामध्ये घातलेलं आहे. गरज पडली तर आपण पुन्हा ते ॲड करणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि अर्धा छोटा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे, त्या घालून घेऊ. ओवा घातल्यामुळे चव खूप छान लागते. त्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. जेवढी आपली पालकाची प्युरी तयार झालेली आहे त्याच पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे. गरज पडली तर 1 ते 2 चमचे तुम्ही एक्स्ट्रा पाणी इथे वापरू शकता. तर इथे आपला व्यवस्थित असा पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. उरलेलं एक्स्ट्रा पीठ मी इथे वापरलेलं नाही आहे, तेवढ्याच पिठात आपला गोळा व्यवस्थित असा तयार झालेला आहे. हे पहा, आपण चपातीसाठी जसं पीठ भिजतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे. साधारण 1 चमचा वरून तेल घातलेलं आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित असं एकदा मळून घेऊ. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवा किंवा लगेच चपाती बनवली तरीही चालेल. तर इथे छोट्या आकाराचा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण हा लाटून घेऊ. तर ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडंसं लाटलं की याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा फोल्ड करून आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि अगदी सेम चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपली ही चपाती देखील छान अशी फुगते. पुन्हा पीठ लावून आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. पालक एकदम बारीक करून घेतल्यामुळे इथे याला कलर खूप छान येतो. मुलं जर पालक भाजी खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना पालक चपाती किंवा पालक पराठा बनवून टिफिनला किंवा घरी देखील नाश्त्याला बनवून देऊ शकता. तर इथे आपली पालक चपाती लाटून झालेली आहे. आता आपण तव्यावरीला भाजून घेऊ. दोन्ही बाजूने हा पराठा किंवा चपाती व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेलाऐवजी इथे तुपाचा देखील वापर करू शकता. तर इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं दोन्ही साईडने हा पराठा भाजून घ्यायचा आहे. प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांनी हिरवे पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे असे नवीन पदार्थ बनवून त्यांना देत असतो. तर अशाच पद्धतीने तुम्ही हा पालकाचा पराठा देखील त्यांना बनवून देऊ शकता. तर इथे आपले मस्त टम्म असा पालकाचा पराठा फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे अशाच पद्धतीने दोन्ही साईडने हा पराठा व्यवस्थित असा शेकून झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि उरलेले पराठे देखील मी तिथे तयार करून घेते. तर हा पराठा तुम्ही लसणाच्या, शेंगदाण्याच्या किंवा तिळाच्या चटणीसोबत देऊ शकता किंवा हे काही नसेल तर टोमॅटो सॉससोबतसुद्धा अगदी मस्त लागतो. त्याचसोबत थोडेसे ड्रायफ्रूट्स किंवा काहीच नसेल तर असाच नुसता खायला देखील अगदी मस्त लागतो. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.